माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राला गतिमान महाराष्ट्र करत असताना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्ध्वस्त करण्याची कदाचित यांनी सुपारी घेतलेली असावी, कारण 14 मार्च 2023 रोजी कंत्राटी पद्धतीने नौकर भरती करण्याचा जीआर म्हणजे या महाराष्ट्रातील तरुण मुलामुलींना उद्ध्वस्त करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। महाराष्ट्र सरकारने तो काळा जीआर जो काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये हा जीआर उद्या सोमवार 27 मार्च 2023 रोजी महाराष्ट्राची संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांसमोर होळी करण्यात येईल, कारण शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सध्याच्या आसमानी संकटामुळे आणि सरकारच्या शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या विरोधी धोरणामुळे महागाईमुळे बेरोजगारीमुळे उद्ध्वस्त झालेत सगळे, असं असताना गतिमान महाराष्ट्र म्हणायचं आणि महाराष्ट्राची वाट लावायची, महाराष्ट्र देशोधडीला लावायचं हे संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही। म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट मनोज आखरे साहेबांनी निर्णय घेतला की जोपर्यंत महाराष्ट्र सरकार कंत्राटी नौकर भरतीचा जीआर पाठीमागे घेत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। वेळ पडली तर आम्ही जीआरची होळी करू, सरकारच्या मंत्र्यांचे आमदारांचे आम्ही गाडे अडवू, परंतु आम्ही शांत बसणार नाही, कारण हा सरकारचा जुलमी काळा जीआर महाराष्ट्राला उद्ध्वस्त करणार आहे, महाराष्ट्राच्या तरुणाईंना उद्ध्वस्त करणार आहे। अरे सरकारी नौकर भरतीच्या 2-3 लाखाच्या वर पद रिक्त आहेत, नौकर भरती करणं गरजेचं आहे, पण सरकार रिक्त असलेली पद भरायची नाहीत म्हणून जाणीवपूर्वक हे सरकारच कंत्राटी पद्धतीनं चालवायचा हा सरकारचा हेतू आहे। म्हणजे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री हे सुद्धा कंत्राटी करून टाका, कशाला तरुणांना आशा दाखवता नोकरीची, हे खपवून घेतलं जाणार नाही। संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे या माध्यमातून, महाराष्ट्रामध्ये जेवढे वेगवेगळ्या खात्याचे पद रिक्त आहेत ते सरळ सेवा भरतीमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या तरुणांना तरुणींना मिळाल्या पाहिजेत, अन्यथा संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही। कंत्राटी पद्धत जो काळा जीआर काढलाय 14 मार्चला तो तात्काळ रद्द करावा अशी या माध्यमातून मागणी करतो।